आणि काय फ्लोरा आणि फौना त्याच्यावर परिणाम अशा पद्धतीचा होतो. अध्यक्ष महोदय, हे अंशतः खरे आहे. दुसऱ्या प्रश्नाला उत्तर देताना अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय म्हणतात, प्रश्न माझा स्पेसिफिक आहे, तीन डंपिंग ग्राउंड मधील आणि एमआयडीसीतील कारखान्यातील रसायन मिश्रित पाणी सोडले जाते, हे अंशतः खरं आहे. याचा अंशतः खरे काय आहे? डंपिंग ग्राउंडचं पाणी जात आहे लिचिड का सांड हे रसायन मिश्रित पाणी सोडलं जात आहे? पहिला उत्तर तर दे द्यावं की ह्याच्यातलं खरं काय. एक अध्यक्ष महोदय, दुसरं डंपिंग ग्राउंड मधना प्रक्रिया न केल्यामुळे जमलेल्या कचऱ्यातून जे द्रव्य बाहेर निघतं त्याला लिचिड असं म्हणतात. ते प्रचंड पॉयझनस असतं आणि ते समुद्रात जाणं याच्या एवढी घातक कुठली गोष्ट नाही. तर त्याबाबत राज्य सरकार काय भूमिका घेणार आहे, त्याच्यावर काही प्रक्रिया केंद्र करणार आहे का, हा प्रश्न क्रमांक दोन. आणि प्रश्न क्रमांक तीन, एमपीसीबीला आपण काम दिलंय तर ठाणे खाडीच्या समुद्र किनाऱ्याच्या खाडीतल्या पाण्याची शेवटची चाचणी कधी केली एमपीसीबीने, याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यावं. तीन माझे स्पेसिफिक प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी ज्याचा उल्लेख केला की लिचेट जे आहे ते ज्या ठिकाणी आपण आपलं कचऱ्याचं डंपिंग करतो त्या बाबतीत केलं जातं आणि त्याचं ते पाणी असतं. आपल्याकडचं जे मुलुंडचं कांजूर इथं ही यंत्रणा आता कार्यान्वित झालेली आहे, तिथं आपण त्याच्यापासून ओल्या कचऱ्यापासून खतं निर्मिती करतो. आणि देवनारचं जे काम आहे, हे देवनारचं काम आता या ठिकाणी प्रस्तावित केलेलं आहे आणि ते प्रगतीपथावर आहे, ते काम चालू आहे. मुलुंड इथं बायोमायनिंगचा प्रकल्प आता राबवण्यात येत आहे आणि त्याच्यामुळे तिथलं जे काम आहे बायोमायनिंगचं ते 2018 पासून सुरू झालेलं आहे. देवनार आणि मुलुंड क्षेत्रभूमीतील कचरे घनकचऱ्याची व्यवस्थापन तिथलं जे त्याच्यामध्ये डंपिंग होतं ते 2015 पासून बंद आहे आणि कांजूरमध्ये 150 MLD सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते. आपण ज्या कारखान्यांच्या वेस्टबद्दल सांगितलं ह्याच्यावर प्रक्रिया करून नंतर ते पाणी आणि त्याला कॉन्स्टंट मॉनिटरिंग केलं जातं आणि त्याच्यामुळे हे पाणी प्रक्रिया न करता ह्याच्यात खाडीत सोडलं जातं अशी वस्तुस्थिती नाही आहे. त्याच्यावर कॉन्स्टंट मॉनिटरिंग असतं आणि ते ऑनलाईन मॉनिटरिंगची सोय केलेली आहे. आपण म्हणता त्याप्रमाणे तिन्ही डंपिंग यार्डच्या बाबतीत ही कारवाई चालू आहे. त्याच्या व्यतिरिक्त महापालिकेने वेळेत काम न केल्यामुळे त्यांना आवश्यक तो दंडसुद्धा MPCB ने केलेला आहे. मॉनिटरिंग जे खाड्याचं केलेलं आहे आणि आपण विशेषतः आपल्या प्रश्नामध्ये असं म्हटलेलं होतं की मासे त्या खाडीतले मोठ्या प्रमाणात मरतात म्हणून, तर अशी वस्तुस्थिती सध्या तरी आढळून आलेली नाही आहे. दोन ठिकाणी माशांचं जी सरासरी मत्स्योत्पादन काढलं गेलं त्याच्यामध्ये 2019-20 3232 हे दिवाळीला होतं, त्याच्यावरून ते 3814 झालं आणि गेल्या वर्षी ते 5514 मेट्रिक टन होतं. वाशी ब्रिजजवळ जी मासेमारी आहे त्याचीसुद्धा आम्ही आकडेवारी घेतलेली आहे, ती 1171 टन होती, ती 1382 झाली आणि आता 3064 मेट्रिक टन एवढे मासे यावर्षी त्या ठिकाणून पकडण्यात आले. आपण म्हणता ती वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी मॉनिटरिंगची वेगळी व्यवस्था केली पाहिजे. एकंदरीतच अध्यक्ष महोदय, आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो सभागृहाला की हा जो दर्जा आहे हा रामसर दर्जा हा आंतरराष्ट्रीय दर्जा असतो आणि तिथं फ्लेमिंगोचं पार्कसुद्धा आहे, म्हणून याचा एक आराखडा करण्याचे निर्देश मी कालच ज्यावेळेला ह्याची मीटिंग घेतली त्यावेळेला दिलेली आहे आणि हा आराखडा आपण केंद्र शासनाकडे देऊन या ठिकाणचं पाणी जास्तीत जास्त स्वच्छ कसं राहील याच्याबद्दल आपण आवश्यक ती कारवाई करू. आपल्याला या मीटिंगला आम्ही बोलू ज्यावेळेला आमचा आराखडा बनवण्याचं काम सुरू होईल त्यावेळेला, आणि ज्या ज्या लोकांना पर्यावरणामध्ये इंटरेस्ट आहे या गोष्टींमध्ये त्या सर्वच आमदारांना त्या बैठकीला मी निमंत्रित करेन. आणि अधिवेशन संपण्यापूर्वी, कारण हा एक महत्त्वाचा विषय आहे त्याच्यामुळे अधिवेशन संपण्यापूर्वी अशा स्वरूपाची बैठक आयोजित केली जाईल आणि हा जो आराखडा बनेल तो केंद्र शासनाकडे सुद्धा पाठवला जाईल, जेणेकरून मोजक्याच ठिकाणी ही हा दर्जा मिळालेला आहे भारतामध्ये, तर त्या दृष्टीने केंद्र शासनाकडून सुद्धा आवश्यक ती मदत मिळेल अशी माझी अपेक्षा आहे.
सन्माननीय मंत्री महोदयांनी डिटेल उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि सकारात्मक पण केला. अध्यक्ष महोदय, मुद्दा आहे, मंत्री महोदय मान्य करतात की हा दर्जा मिळणं सोपी गोष्ट नाही. आपल्याला तो दर्जा मिळाला आणि त्याच्यापेक्षा विशेष गोष्ट म्हणजे फ्लेमिंगो पार्क. एवढा प्रवास करून फ्लेमिंगो त्याच भागात येतात आणि म्हणून तिकडच्या पाण्याची क्वालिटी मेंटेन करणं किंवा स्वच्छ ठेवणं ही आपल्याला जास्तीची जबाबदारी आहे. ते मंत्री मध्ये सुद्धा मान्य करतात. उत्तरामध्ये ते म्हणतात की देवनारची अजून प्रक्रिया म्हणजे देवनारच्या डम्पिंग ग्राउंडवर कचऱ्याच्या प्रक्रियेच्या कामाला सुरुवात झाली नाही, त्यामुळे तिथून तर लिचिड तो पॉयझनस लिक्विड जे आहे ते समुद्रात खाडीमध्ये जातच असणार. माझं मत असं आहे अध्यक्ष महोदय, माझी मागणी आहे की या तिन्ही डम्पिंग ग्राउंड आणि मॉनिटर तुम्ही करत असलेला जो काही प्रक्रिया केंद्र रासायनिक प्रदूषणाचं पाणी जाऊ नये म्हणून या सगळ्यावर एक राष्ट्रीय आराखडा तुम्ही बनवता असं सांगितलं. ही जागा तशा अर्थाने फ्लेमिंगो पार्कमुळे आंतरराष्ट्रीय लोकांच्या सुद्धा नजरेत महत्वाची असलेला हा भाग आहे म्हणून तज्ज्ञांची समिती ह्या आराखडा बनवण्यामध्ये जाणारं लिचिडला ट्रीटमेंट कसं करायचं, रसायनयुक्त एमआयडीसीच्या पाण्याला मॉनिटर कसं करायचं आणि सी वॉटर क्वालिटी मेंटेन कशी ठेवायची याच्यासाठी तज्ज्ञांची समितीच्या बरोबर बसून हा आराखडा केंद्र सरकारला प्रेझेंट केला जाईल का? अध्यक्ष महोदय, या अधिवेशन काळातच ही मीटिंग बोलवण्याचं मी मान्य केलेलं आहे. आपल्याकडे निरीसारखी संस्था आहे जी पाण्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात सर्वोत्कृष्ट समजली जाते. निरीमधल्या एक्सपर्ट्सना बोलवलं जाईल त्या मीटिंगला, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं जाईल आणि हा प्लान लवकरात लवकर तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठवत असतानाच ज्या टप्प्यांमध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका ह्याचं इम्प्लिमेंटेशन करणार ते टप्पेसुद्धा त्यांना ठरवून दिले जातील जेणेकरून विहित मुदतीमध्ये हे काम पूर्ण केलं जाईल. प्रताप सरनाईकजी. अध्यक्ष महोदय, आशिष शेलारांचं मी अभिनंदन करतो की अतिशय महत्वाचा प्रश्न त्यांनी ह्या ठिकाणी मांडलेला. अध्यक्ष महोदय, योगायोगानं हा खाडी किनारा आहे तो माझ्याच मतदारसंघात सगळ्यात मोठ्या प्रमाणात आहे आणि माननीय मंत्री महोदयांनी जी उत्तर दिलं ते सकारात्मक असेल तरी चुकीचं आहे अध्यक्ष महोदय. याचं कारण असं आहे की ह्या ठाणे खाडीला रामसर दर्जा गेल्या वर्षी मिळाला. देशामध्ये ह्या असा दर्जा मिळण्याचं हे म्हणजे आपलं महाराष्ट्राचं भाग्य आहे. तरी सुद्धा फ्लेमिंगोचं प्रमाण जे 5-10-15 वर्षापूर्वीचं फार मोठ्या प्रमाणात नवी मुंबईच्या खाडीवर येत होते फ्लेमिंगो, त्यांचं प्रमाण सुद्धा फार कमी झालेलं आहे अध्यक्ष महोदय. याचं कारण असं आहे की ठाणे खाडी अतिशय दूषित झालेली आहे. प्रामुख्यानं वसई विरार, मीरा भाईंदर, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका ह्या महापालिकेचं जास्तीत जास्त प्रदूषित पाणी हे ठाणे खाडीमध्ये सोडलं जातं आणि त्यामुळे हे प्रदूषण होण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. अध्यक्ष महोदय, पर्यावरण खात्यानं कुठल्याही प्रकारची आजपर्यंत फक्त पाणी तपासणं ते योग्य आहे अयोग्य आहे याची पाहणी करणं या व्यतिरिक्त काही काम केलेलं नाही. ते प्रदूषित पाणी बंद कसं होईल किंवा ते खाडी स्वच्छ कशी होईल यासाठी काही प्रयत्न केले नाही गेले 25 वर्षात अध्यक्ष महोदय. माझं स्पेसिफिक माननीय मंत्री महोदयांना उत्तर आहे की दुसऱ्यांवर किंवा केंद्र सरकारवर अवलंबून न राहता आपलं राज्याचं पर्यावरण खातं हे खाडीतील पाणी प्रदूषित होणार नाही आणि ते योग्य राहील, स्वच्छ राहील, जेणेकरून फ्लेमिंगोचं प्रमाण सुद्धा वाढेल आणि सर्वसामान्य जनतेला सुद्धा त्याचा त्रास होणार याची दक्षता घेणार का? त्यासाठी जी काही बाहेर परदेशामध्ये जी काय साधन सामग्री वापरली जाते ती साधन सामग्री त्या ठिकाणी वापरण्यात येईल का? आणि त्याचबरोबर ह्या आजूबाजूच्या महापालिका ज्या आहेत जे अस्वच्छ पाणी पूर्ण खाडीमध्ये सोडतात त्यांना याबाबत नोटीस देऊन लवकरात लवकर ते पाणी थांबलं जाईल याची दक्षता घेईल का किंवा त्यांच्यावर कारवाई करेल का? अध्यक्ष महोदय, याबाबत जे सुचवलेलं आहे त्या मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिके व्यतिरिक्त ज्या नगरपालिका या खाडीच्या क्षेत्रामध्ये येतात त्यांना सुद्धा या मीटिंगला बोलवलं जाईल. त्या हे सगळे जे मुद्दे आपण मांडलेले आहेत त्याची खात्री केली जाईल आणि आपण जे फ्लेमिंगोचं प्रमाण कमी झालं असं जे म्हटलं याची काही निश्चित आकडेवारी माझ्याकडे उपलब्ध नाही आणि मगाशी मी जे आपल्याला प्रमाण दिलेलं होतं हे मासेमारीचं प्रमाण आहे त्याच्यामुळे चुकीचं उत्तर दिलं असं रेकॉर्डवर येऊ नये म्हणून मी सन्माननीय सदस्यांना आणि आप महोदयांना विनंती करतो की ते मासेमारीच्या संदर्भात होतं, फ्लेमिंगोच्या संदर्भातली ही आकडेवारी नाहीये. ठीक आहे. अतुल भाटकळकरजी. अध्यक्ष महोदय, अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे पण मुळामध्ये या उत्तरालाच माझा आक्षेप आहे. पहिला प्रश्न काय आहे
ठाणे खाडीला नुकताच रामसर दर्जा मिळाल्याचे प्रमाणपत्र राज्य शासनाने मिळालेले असतानाही खाडीतील प्रदूषणाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे माहे जानेवारी 23 मध्ये निदर्शनास आले आहे का? उत्तर काय? हे खरे नाही। आता दुसरा प्रश्न काय आहे? असल्या सदर खाडीमध्ये 3 डंपिंग ग्राउंडमधून सांडपाणी तसेच एमआयडीसीतील कारखान्यातून रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचे निदर्शनास आले, हे खरे आहे काय? उत्तर काय? अंशतः खरे आहे। म्हणजे डंपिंग ग्राउंडचं पाणी त्या ठिकाणी गेल्यानंतर सुद्धा प्रदूषण होत नाहीये असं सरकारला म्हणायचंय का? त्यामुळे माझी पहिली मागणी ही आहे की हे उत्तर दुरुस्त केलं गेलं पाहिजे। क्रमांक एक, आराखड्याच्या संदर्भात माननीय मंत्र्यांनी घोषणा केली, तो आराखडा किती महिन्यात ते तयार करणार? नाहीतर काय की तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे, तज्ज्ञ ठरवतील, याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाहीये अध्यक्ष महोदय। आणि त्याच्यामुळे हा जो काही आराखडा बनवायचा असेल तो एक महिन्यात बनवून त्याचं इम्प्लिमेंटेशन करणार का? आणि तिसरा मुद्दा, तोपर्यंत हे जे पाणी डंपिंग ग्राउंडचं जातंय हे थांबवण्याकरता तातडीने उपाययोजना करणार का? असे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत। अध्यक्ष महोदय, मी आपल्याला निदर्शनाला आणून देतो की पहिल्या प्रश्नाचं स्वरूप आपण लक्षात घ्या की खाडीतील प्रदूषणाचे प्रमाण वाढत असल्याचे, म्हणजे मुळात खाडी जेवढी प्रदूषित होती त्याच्यापेक्षा आणि वाढले का? तर त्याचं उत्तर नाही असं आहे। आता हे काय पाणी आज त्या ठिकाणी जात नाही? सभापती महोदय, आज हे पाणी जात नाही आहे, हे पाणी जाणं हे पूर्वीपासून चालू आहे, ते पाणी कमी करण्याचं काम हे चालू आहे। मी सांगितलं की मुलुंडला मला संरक्षण द्या, माझं उत्तर पूर्ण झालेलं नाही आहे। एका डंपिंग ग्राउंडच्या संदर्भात लिचिट जायचं बंद झालेलं आहे, याचा अर्थ काय होतो की तेवढं पाणी तिथं जायचं बंद झालेलं आहे। टप्प्याटप्प्याने तिन्ही जे डंपिंग ग्राउंड आहेत बृहन्मुंबईची, याचं काम चालू आहे। मी मगाशीच आपल्याला आश्वासित केलेलं आहे की ज्यावेळेला मीटिंग होईल त्यावेळेला आम्ही निश्चित आपल्याला वेळ देऊ शकू की किती काळामध्ये हे होणार आहे। दुसरं, मी असं सुद्धा सांगितलं की जी कामं बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत डंपिंग ग्राउंडच्या संदर्भात चालू आहे की जेणेकरून लिचिटयुक्त पाणी हे तिथं जाणार नाही खाडीमध्ये, याच्या संदर्भात त्यांना टाइम शेड्यूल ठरवून दिलं जाईल आणि त्या शेड्यूलमध्ये त्यांनी ते काम, आता हा प्रश्न आल्यानंतर मी आपल्याला आश्वासित केलेलं आहे की ही मीटिंग बोलवणार, या मीटिंगला आपल्याला सुद्धा मी बोलवणार आहे, एक्सपर्ट्सना बोलवणार आहे। कारण एक अतिशय महत्वाचा मुद्दा ज्यावेळेला सरकारच्या समोर येतो आणि सरकार त्याच्यावर ज्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड दाखवतं त्याला अशी आपण अपेक्षा करूया की आपण सर्व मिळून याच्यावर चांगली चर्चा करून याच्यामधून काहीतरी चांगलं त्या खाडीसाठी घडावं। कारण ज्यावेळेला असं घडतं त्यावेळेला अनेक रिस्ट्रिक्शन सुद्धा वेटलँड ऍक्ट प्रमाणे त्या खाडीवर आलेली आहे, त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये तिथं आजूबाजूला इंडस्ट्रीज होऊ शकणार नाही, डेब्री त्याच्यामध्ये टाकता येणार नाही, अनेक रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याचं सुद्धा कशा रीतीने योग्य ते पालन केलं जातं हे सुद्धा आम्ही बघू। नाना पाटोले साहेब, आज माझं ते उत्तरच माझी त्या हरकत आहे।